चाणक्य नीति मराठी अध्याय चौथा। खालील गोष्टी मातेच्या गर्भातच निश्चित होतात। एक, व्यक्ती किती वर्ष जगेल। दोन, तो कोणत्या प्रकारचे कार्य करेल, शेती, नोकरी, राजकारण व इतर। तीन, त्याच्याजवळ किती संपत्ती असेल। चार, त्याचा मृत्यू केव्हा होईल। मुले, मित्र व नातेवाईक साधू संतांना बघून दार बंद करतात अथवा त्यांच्या जवळून पळून जातात। पण जे लोक साधू संतांना शरण जातात त्यांच्यात भक्ती जागृत होते व त्यांच्या पुण्याईमुळे पूर्ण कुळास धन्यता मिळते। ज्याप्रमाणे मासा नजरेने कासव ध्यान देऊन व पक्षी स्पर्श करून आपल्या मुलांना पाळतात, तसेच संत पुरुषांच्या संगतीने माणसाचे पालन पोषण होते। जेव्हा तुम्ही शरीराने स्वस्थ आहेत, शरीर तुमच्या नियंत्रणात आहे, त्याच वेळी आत्मा साक्षात्काराचा उपाय करून घ्या, कारण मृत्यू झाल्यावर कुणीच काही करू शकत नाही। शिकत राहणे हे एका कामधेनूसारखे आहे, जी प्रत्येक ऋतूत अमृत प्रदान करते। विद्या विदेशात आईसारखी रक्षक व हितकारी असते, म्हणूनच विद्येला गुप्तधन म्हटले गेलेले आहे। एका मूर्ख दीर्घायू बालकापेक्षा एक जन्माच्या वेळी मृत असलेला बालक चांगला, कारण मृत जन्मलेला बालक एका क्षणासाठी दुःख देतो, तर मूर्ख बालक जन्मभर दुःखाच्या अग्नीत जाळतो। खालील गोष्टी माणसास बिना अग्नीचेच जाळून टाकतात। एका छोट्याशा गावात राहण्यात जाणे, जिथे राहण्याच्या लायक सुविधा नाहीत। एका अशा व्यक्तीकडे नोकरी करणे जो नीच वर्तन किंवा वागणूक असलेल्या कुळात जन्मलेला आहे। अस्वस्थ वर्धक शिळे जीवनसत्वरहित अन्नाचे भोजन करणे। ज्याची बायको नेहमी रागाने भरलेली असते, कधीच तिच्या चेहऱ्यावर खुशी नसते अशी बायको। ज्याला मूर्ख पुत्र आहेत, ज्याची मुलगी विधवा झालेली आहे। ती गाय काय कामाची जी दूध देत नाही व वासरास जन्म देत नाही। तसेच तो मुलगा काय कामाचा जो विद्वान झाला नाही किंवा देवाचा भक्त झाला नाही। जेव्हा मनुष्य जीवनाच्या दुःखाने जळतो, तेव्हा खालील व्यक्ती सहारा देतात। मुलगा, मुलगी, पत्नी, परमेश्वराचे भक्त, गुरु किंवा गुरुबंधू। या गोष्टी एका वेळेसच झाल्या पाहिजेत। राजाचे बोलणे, विद्वान व्यक्तीचे बोलणे, मुलीचा विवाह। कृपया आमचा चॅनल सबस्क्राईब करा, youtube.com/knowledgehubsd। धन्यवाद।